जगद्गुरु नानक देव यांच्या 550व्या जयंती निमित्तानं त्यांचं पाकिस्तानातील जन्मस्थान असलेल्या ननकाना साहिब येथून निघालेल्या प्रकाश पर्व यात्रेचं देहू रोड शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. फुलांचा वर्षाव, पारंपरिक वाद्यांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि जो बोले सो निहाल सत श्री अकालच्या घोषणेनं परिसर दुमदुमून गेला होता. त्यावेळी हजारोंच्या संख्येनं शीख बांधव उपस्थित होते. यात्रेमध्ये गुरु नानक देव यांचे खडाऊ, कमंडल आणि शस्त्र ठेवण्यात आली होती. त्यांच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. 10 ते 12 नोव्हेंबरचा दरम्यान साजरा होणाऱ्या महाउत्सवानिमित्त ननकाना साहिब येथून प्रकाश पर्व यात्रेला प्रारंभ झालाय. पंच पॅरे आणि 4 ग्रंथींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेमध्ये हजारो भाविक सहभागी झाले. वाघा बॉर्डर वरून भारतात प्रवेश करून देशभरातल्या विविध राज्यांमधून यात्रेचा प्रवास सुरू आहे. शहरातील मुस्लिम बांधवांनी फुलांचा वर्षाव करत शीख धर्माचे धर्मगुरु पंच प्यारे यांचं स्वागत केलंय. पाकिस्तान येथे जाऊन दर्शन घेणं अनेक भाविकांना अशक्य असल्यामुळं प्रकाश पर्व यात्रेच्या माध्यमातून त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले. ਰਲ ਮਿਲ ਕੇ ਰਹਿਣਾ ਚਾਹੀਦਾ ਸਾਰਿਆਂ ਨੂੰ. ਇਹੀ ਏਕਤਾ ਇਤਫਾਕ ਮਹਾਰਾ ਸਤਿਗੁਰੂ ਪਿਆਰ ਇਤਫਾਕ ਦੀ ਦਾਤ ਬਖਸ਼ਿਸ਼ ਕਰਨ, ਚੜ੍ਹਦੀ ਕਲਾ ਬਖਸ਼ਿਸ਼ ਕਰਨ, ਸਭਨਾਂ ਦੇ ਪਰਿਵਾਰਾਂ ਵਿੱਚ ਸੁੱਖ ਸ਼ਾਂਤੀ ਅੰਮ੍ਰਿਤ ਵੇਲਾ ਨਾਮਦਾਨੀ ਇਸ਼ਨਾਨ ਦੀਆਂ ਦਾਤਾਂ ਬਖਸ਼ਿਸ਼ ਕਰਨ ਅਤੇ ਸਤਿਗੁਰੂ ਸਾਹਿਬ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਦਾ 550 ਸਾਲਾ ਬੜੀ ਸ਼ਰਧਾ ਅਤੇ ਭਾਵਨਾ ਦੇ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾ ਰਿਹਾ ਅਤੇ ਸੰਗਤਾਂ ਮਨਾ ਰਹੀਆਂ ਨੇ. ਸਤਿਗੁਰ ਸਭਨਾਂ 'ਤੇ ਰਹਿਮਤ ਕਰਨ. ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ, ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ.